नमस्कार मैत्रिणींनो, मी रूपा राऊत, कलाश्रीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। आज आपण बघणार आहोत सोयाबीनची सुकी भाजी आणि त्याचीच करी। चला तर मग बघूया कशी बनवायची सोयाबीन भाजी। त्यासाठी एका भांड्यामध्ये मी एक बाउल सोयाबीन घेतले आहे। त्यामध्ये थोडे पाणी घालून आपण हे डीप करून घ्यायचे आहे। त्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालायचं आहे आणि हे सोयाबीन उकडून घ्यायचं आहे। यामध्ये मी मीठ मुद्दाम न घातले आहे उकडताना, कारण का तर सोयाबीनला आतून ही छान चव येते। बघा, इथे उकळी आलेली आहे, सोयाबीन आपले छान फुगलेले आहेत। आता हे एका चाळणीमधून मी गाळून घेत आहे। या पद्धतीने प्रेस करून याच्यातून पाणी काढून घ्यायचं। या पद्धतीने सगळे सोयाबीन मी पाणी काढून घेतले आहे। यासाठी आपण आता मसाला बघूया। इथे सगळा मसाला मी भाजून घेतलेला आहे। तीळ एक चमचा, लसूण, आल्याचे काप, कसुरी मेथी, भाजलेला कांदा आणि भाजलेलं खोबरं आणि एक टोमॅटो, हे सगळं आता आपल्याला मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचं आहे। यामध्ये थोडे पाणी ॲड करून बारीक मसाला झाल्यानंतर 2 चमचे तेल घेऊन तमालपत्री, चिरलेला कांदा टाकून छान परतून घ्यायचा आहे। कांदा थोडा भाजत आल्यावर याच्यामध्ये आपल्याला हा वाटलेला मसाला थोडा घालून घ्यायचा आहे। यामध्ये हळद 1 चमचा, काश्मीरी मिरची 2 चमचे, काळं तिखट आणि गरम मसाला 1 चमचा, मीठ 1/2 चमचा घालायचं आहे, कारण आपण उकडी येताना घातलेलं होतं। हे सगळं छान मिक्स करून परतून घ्यायचं। साखर 1 चमचा घालायची, मसाला छान परतून घ्यायचा आणि याला 2 मिनिटासाठी झाकून ठेवायचं। त्यानंतर बघा, इथे मसाला छान भाजलेला आहे, मसाल्याला तेल सुटलेलं आहे। आता हे उकडलेले सोयाबीन आपण याच्यामध्ये घालून छान परतून घ्यायचे आहे या पद्धतीने। मसाल्यामध्ये परतलेली ही आपली सुकी भाजी सोयाबीनची सुद्धा खायला खूप छान लागते। जर तुम्हाला करी करायची असेल तर 1 ग्लास पाणी ओतायचं, म्हणजे याचा छान रसा बनवता येईल। आता आपल्याला या पाण्याला एक उकळी येईपर्यंत शिजू द्यायचं आहे। बघा, मस्त सोयाबीन करी आपली तयार झालेली आहे, खूपच छान। करीला तेल ही छान सुटलेलं आहे। या पद्धतीने आपली सोयाबीन करी तयार झालेली आहे। मी सर्विंग डिशमध्ये याला काढून सर्व करते आहे, खूपच छान। जर माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।